नाशिकच्या अंबड लिंक मार्गावर अन्न आणि औषध विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 194 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध विभागाकडून अशा प्रकारे कारवाई करण्यात येत आहे। रेल्वे उड्डाण पुलाच्या लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी अज्ञातांनी लोकार्पण केलेली कोनशिला फोडली आहे। जळगाव शहरातील पिंपरा रेल्वे उड्डाण पुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाइन लोकार्पण केले होते। या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेमध्ये आणि कोनशिलेवर मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अनिल पाटील यांचे नाव नसल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती। लोकार्पणाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी अज्ञातांनी कोनशिला फोडल्याने जळगाव मधील वातावरण तापले आहे। चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरणांचा नैसर्गिक अधिवास पाहायला मिळतो। चालू वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे चारा पाण्यासाठी या हरणांची मोठी परवड होताना दिसते। या हरणांसाठी चारा पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे, मात्र याकडे वन विभागाचे अधिकारी कानाडोळा करत असल्याने हरणांची उपासमार होताना पाहायला मिळते आहे। यवतमाळ ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची बस हाच एकमेव पर्याय आहे, मात्र नेर तालुक्यातील सोनखास येथे बसच थांबत नसल्याने तब्बल 40 ते 50 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास खडतर झालाय। सोनखास येथे बसला थांबा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले। जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे चंपाषष्ठी निमित्त खंडोबा महाराजांचा यात्रा महोत्सव आयोजित केला जातो। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रा महोत्सवात परंपरेनुसार 12 गाड्या ओढून येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली आहे। यात्रा महोत्सव आणि 12 गाड्या उत्सवानिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। राज्यातील कांदा निर्यातदारांची मुंबईत बैठक झाली। बैठकीनंतर कांदा निर्यात संदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आले। पत्रात कांदा निर्यात बंदी निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली। देशात कांद्याची आवक पुरेशी आहे, त्यामुळे निर्यात बंदीचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। राज्यातील कांदा निर्यातदार दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार असून केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी आक्रमक झाले। राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने प्युरसन महाविद्यालयाच्या मैदानावर 24 डिसेंबर पर्यंत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी प्राप्त झाली आहे। ठाण्यातील प्रिया सिंग प्रकरणात आरोपी अश्वजित गायकवाडसह दोघांना ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला। या तिघांना प्रत्येकी 15,000 जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय। जामीन मंजूर झाल्यानंतर प्रिया सिंगची बहीण आकांक्षाने पोलिसांवर मोठे आरोप केले आहेत। कासरवडवली पोलीस ठाण्यात लावलेली कलमे जामीनपात्र गुन्हे आहेत। पोलीस दबावाखाली काम करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। अश्वजित गायकवाड याच्यावर 307 कलम का लावण्यात आले नाही असा आरोप करण्यात आलाय। मुंबईकरांना सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याचे वेद लागले आहेत। त्यासाठी अनेकांनी कोकणसह गोव्याचा प्लॅन केला असून त्याकरिता रेल्वेचे मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आले होते। वंदे भारत तेजस एक्सप्रेस जनशताब्दी या नियमित गाड्यांसह विशेष गाड्यांचे बुकिंग 125% पुढे गेले असल्याचे समोर आले आहे। गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नगर रस्ता परिसर वगळता उर्वरित शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। दरम्यान महापालिकेने शहरातील पाणी वापरत कपात करावी अशी सूचना जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वीच केली होती। त्यानंतर लगेचच पाणी बंदचा निर्णय घेण्यात आल्याने ही पाणी कपातीची तयारी आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मुसळधार पावसाने कन्याकुमारी तिरुनेलवेली थुथुकुडी आणि टेकांसीसह दक्षिण तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये भातशेती रस्ते निवासी क्षेत्रे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत। मागील 15 तासात तब्बल 2 फूट पाऊस झाल्याने नागरिकांची दैना झाली।
मिचांग चक्रीवादळाच्या संकटातून सावरत असतानाच हे दुसरे संकट आल्याने नागरिक रस्त्यावर आले। पाऊस आणि पुरामुळे लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे। 84 बोटी तैनात करण्यात आल्या असून चारही जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबईमध्ये सोमवारी किमान तापमान रविवारपेक्षा चढे असले तरी हवेतील आर्द्रता आणि धुके यामुळे हवेची गुणवत्ता खालवण्यास सुरुवात झाली आहे। मुंबईच्या हवेचा निर्देशांक सोमवारी मध्यम होता, मात्र वांद्रे कुर्ला संकुल येथे हवेची गुणवत्ता वाईट नोंदवली गेली आहे। मंगळवारीही मुंबईतील काही केंद्रांवरील हवा वाईट असेल असा अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सफर या प्रणालीच्या माध्यमातून नोंदवण्यात आला आहे। अंधेरी स्थित गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी मंगळवारी मध्यरात्री 1:10 ते बुधवारी पहाटे 4:40 पश्चिम रेल्वेने ब्लॉक घोषित केलाय। अप डाऊन हार्बरसह अप डाऊन धीम्या जलद मार्गावर आणि 5व्या 6व्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉकमुळे मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत। चीनच्या गांसू प्रांतात सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले। भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली। चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरनं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 12:00 सुमारास उत्तर पश्चिम चीनच्या गांसू प्रांतात भूकंप झाला। चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार गांसू आणि किंघाई प्रांतात 6.2 तीव्रतेच्या भूकंपात किमान 111 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 230 अधिक लोक जखमी झालेत। प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे। पालघरमधील बोईसरच्या यादव नगर परिसरातील गोदामाला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला। आगीत गोदामातील साहित्य जळून खाक झाले। अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। सुदैवाने आगीत जीवितहानी नाही, मात्र गोदामाचं मोठं नुकसान झालंय। भिवंडीतील 3 बत्ती बाजारपेठेतच महापालिकेने अनधिकृत डम्पिंग ग्राउंड बनवले असून या डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला रात्री 10:00 सुमारास भीषण आग लागली। या आगीच्या ज्वाळा सर्वदूर पसरल्या होत्या। परिसरातील लोकांना याचा प्रचंड त्रास होत आहे। अचानक लागलेली आग काही तासात पेटत होती। त्या आगीमुळे परिसरामध्ये धूरच धूर पसरला होता। राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी सॅलिसबरी पार्क परिसरात छापा टाकला। या पथकानं 19 वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून संशयास्पद कागदपत्र मोबाईल जप्त करण्यात आलेत। बंगळुरू येथेही या संबंधात कारवाई केली आहे। पुण्यामध्ये पुन्हा कोयता गँगची दहशत पाहायला मिळते। दोन्ही गटात हाणामारी झाली, ज्यात 4 ते 5 जण जखमी झाले। टोळीकडून 12 ते 15 वाहनांची तोडफोड करून दहशत माजवला गेला आहे। वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडलाय। जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। सोमवारी रात्री 10:00 सुमारास राडा झालाय। शासन स्तरावर प्रलंबित मागण्यांसाठी लक्ष वेधण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक संघटनेतर्फे कामकाज बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। त्याचा परिणाम संभाजीनगर जिल्ह्यातील 864 ग्रामपंचायतींच्या कामकाजावर झाला आहे। शासनाने 100% मानधन द्यावे, विमा संरक्षण लागू करावे या आणि इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंदाजे 864 सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी 18 ते 20 डिसेंबरपर्यंत संपावर असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय कुलूप बंद करण्यात आले। केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली। सोमवारी 18 डिसेंबर रोजी 111 कोविड बाधितांची नोंद करण्यात आली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता केरळमध्ये 1634 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत। त्याशिवाय एका कोरोनाबाधिताचा मृत्यूही झालाय। गेल्या 3 वर्षात राज्यातील कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांची संख्या 72,053 इतकी झाली आहे। समस्यांनी ग्रासलेल्या मालेगावकरांचे मनपाच्या विरोधात लोटांगण आंदोलन करण्यात आले।
70 वर्षाच्या नागरिकाच्या नेतृत्वात लोटांगण घालत सुमारे 2 किलोमीटरपेक्षा जास्त लोटांगण घालत आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महात्मा गांधी पुतळा ते मालेगाव महापालिकापर्यंत करण्यात आले असून मनपा प्रशासनाला जाग यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्माच्या कारचा अपघात झाला. मुंबईतील खार परिसरात हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितलंय दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारला धडक दिली होती. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्यावरील 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा खटला रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. अंमलबजावणी संचालनालयाच्या तक्रारीत आणि त्यांच्या पुरवणी आरोपपत्रात आरोपी म्हणून अभिनेत्रीचे नाव देण्याविरोधात तिने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अभिनेत्रीला फिर्यादी साक्षीदार म्हणून हजर करण्यात आल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आलाय. सुकेश चंद्रशेखर आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दल अभिनेत्रीला काहीही माहिती नसल्याच्या युक्तिवादाचे हे समर्थन करते असे याचिकेत म्हटले आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत राम जन्मभूमीवरील भगवान रामाच्या मंदिरात 23 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्व पूर्वतयारी 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा, योगगुरू बाबा रामदेव, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, अरुण गोविल, अभिनेत्री माधुरी दीक्षित, दिग्दर्शक मधुर भंडारकर, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा, प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत आदी मान्यवरांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला धोबी पछाड देत 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेवर 1-0 आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या सामन्यात दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. अखेर तो दिवस उजाडला आहे. आज आयपीएलचा लिलाव होतोय. मिनी लिलावासाठी फक्त काही तासांचा कालावधी शिल्लक राहिलाय. दुबईमध्ये लिलाव पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी लिलावाला सुरुवात होईल. 333 खेळाडू लिलावात नशीब आजमावणार आहे. त्यापैकी 214 खेळाडू भारतीय आहेत तर 119 खेळाडू परदेशी आहेत. लिलावात अनेक स्टार खेळाडू मालामाल होतील तर काही दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहण्याची शक्यता आहे.